हो हो, नाही नाही हरकत नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही नर्सना सांगा त्यांना काही वेळाने अजून एक डोस द्यायला, आणि हा डोस दिल्यावर त्यांना 15 मिनिटात बरं वाटेल. ओके? नाही, मी तेच सांगतोय, अजून एक डोस दिल्यावर 15 मिनिटात बरं वाटेल त्यांना. आता आई बाबांनी बाळाला आशीर्वाद द्यायचा आहे, त्याच्या सुखी आयुष्याची मनोकामना करायची, त्याच्या मार्गातले अडथळे दूर व्हावे अशी प्रार्थना करायची, त्याचा भाग्योदय होऊ दे असा आशीर्वाद द्यायचा आहे. बोलवा वडिलांना. बाळाचे वडील आत्ता इथे नाहीये. मग त्याचे आजोबा आहेत का इथे? सगळ्यांचा मिळून मी आशीर्वाद दिला तर चालेल? बाळाचे वडील आणि इतर वडीलधारे नसतील तर मग दुसरा काही मार्ग नाही, बाळाला आईकडूनच आशीर्वाद मिळेल. चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करून त्याला आशीर्वाद द्या. दीपाच्या बाळाचं नेमिंग सेरेमनी आज, पण कार्तिक तो मला म्हणाला होता की त्याच्या घरी आणलेल्या बाळाचं सेरेमनी आहे म्हणून. What the hell? What is happening? दीपाने कार्तिकला बोलवलं की काय तिच्या बाळाच्या बारशाला? दीपाच्या बाळाच्या बारशाला यायची काय गरज आहे कार्तिकला? आणि मग मला कशाला बोलवलं? इथे एक एक मिनिट महत्वाचा आहे. अहो मॅडम, असं काय करताय? म्हणजे तुम्ही आयत्या वेळी सांगितलं की नाही तर तयार होऊन यायला थोडा तरी वेळ लागेलच ना. नवीन ड्रेस घेतलाय तिच्यासाठी. ही करेल का काम? हा करेल मी. पैसे दिले तर सगळं करेल आपण. करेल मॅडम. आधी अशी रिस्क असणारी कामं केली हिने? हा मॅडम, माझ्याबरोबर खूप आधी कामं केल्या हिने. सध्या ही बाबूबाईच्या टोळीत काम करते, एक्सपिरियन्स आहे हिला. ओके, आज दीपाच्या बाळाचं बारसं सुरू आहे. म्हणजे दीपाताई आत आहेत? कॉमन सेन्स आहे ना, तिच्या बाळाचं बारसं आहे म्हटल्यावर ती असणारच ना. हिला सांग तिचं बाळ पळवून आणायला. इथे काही बारशाचं जेवायला नाही बोलवलंय दोघांना, कामासाठीच बोलवलंय. अहो मॅडम, आज बाळ गुरुजींसमोर असेल ना, बारसं चालू आहे, सगळ्यांचं लक्ष बाळाकडे असणार आहे. आता या सगळ्यांच्या समोरून बाळ कसं पळून आणायचं? आज दोन बारशी सुरू आहे, खूप गोंधळ असणार, त्यामुळे कोणाचंच लक्ष जाणार नाही, म्हणून तर हा प्लॅन केला आम्ही. पण समजा मला पकडलं तर? हे सनी, तिला सांग मला फालतू प्रश्न नाही विचारायचं. आता पकडलं जाऊ नये म्हणून कसं काम करायचं, ही जबाबदारी तुझी आहे, माझी नाही. मी फक्त पैसे मोजायचं काम करणार, कळलं? करशील ना? हा करल मी. आधी भाषा सुधार आणि मग आज जा, बाई सारखी वाग, कळलं? तिला दीपा आणि तिच्या बाळाचा फोटो नीट दाखव, काहीच चूक होता कामा नाही, कळलं ना? आज एकही चूक परवडणार नाही आपल्याला. हा मॅडम, मी तिला दीपाताईंचा फोटो दाखवतो. बाळाचे लाड करायचे म्हणून त्याला जवळ घे
आणि पटकन तिथून सटक, कळलं? बाळ जर आपल्याकडे आलं ना, तर दीपा सुद्धा आपोआप त्याच्या मागे येईलच. दीपाताई, कसं सजवलंय पाळाला? खूप सुंदर. थँक्यू. आपलं कामच आहे ना, एक नंबर आहे. ही खेळणी खास मी बाळासाठी. कळलं रे तिला? बोलूनच देत नाही. ऐकू बर गुरुजी, आता कोणी गोविंद घ्या, गोपाळा घ्या सुरू करायचं का? हो आले. तू इथे काय करतेस? हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे. तू काय करतेस इथे आणि काय चाललंय सगळं? दिसतंय ना, माझ्या बाळाचाच बारसा. ऐक ना दीपा, तू काहीही कर, बाळाचा बारसा कर, तुला हवं असेल तर पुन्हा लग्न कर, पण कार्तिकला तू पुन्हा पुन्हा स्वतःच्या जाळ्यात का ओढतीयस? काय बोलतेस तू? कार्तिकचा आणि माझा आता काय संबंध आहे? नाहीये ना संबंध. लीव ही मलो ना, का त्याच्या लाईफ मध्ये परत परत येतेस? आयुष्या तुझं डोकं फिरलं नाहीये ना? मी कार्तिकच्या आयुष्यात येते. तुला तर सगळंच माहितीये, मीच त्याच्या आयुष्यातनं बाहेर पडते. तरी सुद्धा मला असले प्रश्न विचारतेस? कारण तू नाही सोडतेस कार्तिकला. खरंच डोकं फिरलं हे बघ, तुझे कार्तिकशी जे काही वाद असतील, तुमच्यात जे काही गैरसमज असतील ना, तर त्याच्याशी जाऊन बोल. इथे माझ्याशी वाद घालून काहीच होणार नाहीये. एक एक मिनिट, मला वाद घालायचाच नाहीये, म्हणून मी तुला विचारते की का अडकवून ठेवतेस तू त्याला स्वतःमध्ये? तुला माहितीये ना तू माणूस म्हणून कसा आहे, ते इमोशनल आहे तो, कशाला त्याचा ऍडव्हान्टेज घेतेस? एक मिनिट, कार्तिक माणूस म्हणून कसा आहे तू मला सांगण्याची गरज नाहीये. तू त्याच्या आयुष्यात आत्ता आली, मी त्याला खूप चांगलं ओळखते, आणि तुला जर त्याच्याशी काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्याशी जाऊन बोल. माझ्या आयुष्यात नाक खुपसण्याची तुला गरज नाही, ना तो अधिकार मी तुला दिलाय. आणि आयुष्या नाती मला समजवायला जाऊ नकोस, माझी नाती मला कळतात, समजतात आणि जोपासताही येतात. त्यात मला कुठल्याही प्रकारचं विघ्न नकोय, त्यामुळे तू इथून गेलेलीच बरी आहे. मी तर म्हणते इथून निघून जा. चला बाळाला घेऊन या. हो गुरुजी, आले जा बाळाला. काकू, अगं त्या बाई आल्या का ना, त्यांच्याकडे दिलं मी बाळाला. त्या बाई म्हणजे? कोणाला दिलं? काकू, कोणाच्या हातात बाळ दिलं? आपल्या शेजारच्यांपैकी कोणी आहे का? अगं इथलीच होती, मला वाटलं ती तुझी पाहुणी आहे म्हणून मी दिलं. अहो काकू, इथलीच होती म्हणजे कोण होती? कोणाच्या हातात बाळ दिलं तुम्ही? Thank you.
मी कोणालाच बोलवलं नाहीये काकू. तुम्ही कोणाच्या हातात बाळ दिलं आठवा ना प्लीज. काकू नीट आठवा, तुम्ही कोणाकडे दिलं बाळ? मला माहिती नाही ग, मला वाटलं यांच्यातलंच कोणीतरी आहे म्हणून मी त्यांच्याकडे. अश्विनी आता बाळ रडू नको. बाळाच्या वडिलांना बोलवा, त्यांनी बाळाला आशीर्वाद द्यायचा. आदित्य बघ दादा कुठे. अगं तू येईल ना, फोनवर बोलतोय ना. अरे बोल, गुरुजी खोळंबले. ओके लावण्या बघ जरा. मम्मा कुठेच दिसत नाहीये. दिसत नाही, तू हिला धर मी बघ. काकू आठवण तुम्ही कोणाकडे दिलं बाळ? ती पताई सापडलं बाळ. मी बाळाला सगळीकडे बघितलं, कुठेच नाही भेटलं. काकू काय हो, कोणाकडे दिलं तुम्ही बाळ? आता काय करायचं? मला असं वाटतं आपण पोलिसात कळूया, कारण हल्ली बाळांना पकडून नेणारी टोळी फिरती. अरे काही काय बोलतोयस दीपा? हे बघ तू काही काळजी करू नकोस. अगं इथेच कुठेतरी असेल बाळ. काळजी करू, आपण एक काम करूया, आपण सगळ्यांनी मिळून शोधूयात त्याला. चल चल बरं. तिला कुठे माहिती आपण इकडे आहोत ते? मी आवाज देऊ का तिला? सॉरी सॉरी. एक मिनिट, कुणाचं बाळ आहे? बाजूला ना, मला उशीर होतोय जायला. काय विचारलं मी, कुणाचं बाळ आहे? माझ. तुमच? हो. मुलगा आहे की मुलगी? मुलगा आहे. मुलगा आहे, बघू ना. असतील, मला जाऊ दे. मला बघू तरी, किती गोड बाळ आहे. ओ ले 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 ले. मुलगा आहे. हो. उतारडी, दीपाचं बाळ आहे, तुझं नाही. कुठे घेऊन चालली होतीस तू? पळवत होतीस बाळाला. अगं ए थांब. कुठे गेला असेल माझं बाळ? कोण घेऊन गेलं माझ्या बाळाला? माझी चूक आहे, मी लक्ष नाही दिलं. मी लक्ष नाही दिलं. दीपा दीपा, सगळेजण शोधतायत ना बाळाला, जरा धीर धर. काय सापडलं बाळ? कुठे गेलं असेल माझं बाळ अश्विनी? दीपा तुझं बाळ Thank you.
आजी आणि नातीची भेट व्हावी ही देवीचीच इच्छा होती. पण नेमक्या तुम्ही इथे कशा? आणि माझं बाळ तुम्हाला कुठे सापडलं? अगं ते सगळं नंतर सांगते, तू आधी रडणं बंद कर बघू. आई, आज माझ्या बाळाचं बारसं आहे. तरीच खूप गोड दिसते या पोशाखात. आम्हाला आमच्या मावशीने ड्रेस घेऊन दिलाय. सांग बरं आजी ना, अश्विनीने ड्रेस घेऊन दिलाय तिला. हो का अश्विनी मावशी, थँक्यू. खूप छान आहे बरं का ड्रेस. अगं आता इथे काय उभे आहात तुम्ही? बारशाची विधी आहेत ना, चला सुरुवात करा, ते महत्वाचं आहे. माझं बाळ खरंच खूप भाग्यवान आहे, आजच्या दिवशी तिला तुमचे आशीर्वाद मिळतात. तू बारशाला बोलवलं नाहीस तरी माझे आशीर्वाद माझ्या नातीला मिळणारच ग. आई, अगं चल आता विधींना सुरुवात कर. आई या ना, मी आहे इथेच आहे. तुला पटापट पळताना आलं काय ग? तू काय येडा झालाय काय? छोटं बाळ हातात घेऊन तू पळून दाखव ना. ग मंजू, पण तू इथपर्यंत येऊन वाट लावलीस ना ग. अरे त्या बाई आडव्या आल्या ना भिंती सारख्या, मी काय करणार होते? ढकलायचं ना त्यांना. बाळ हातात घेऊन मला नाही ढकलता येत, मारामारी तुला जमत असेल. मी एवढं वाटत होतो तर तू यायचं होतस ढकलायला. तू मला शिकू नको. गप्प बसा. झाला तेवढा तमाशा खूप झाला, तू निघ आता. ओय पैसे? कसले पैसे? काम केलंस? बाळ आणलंस का? इतक्या लोकांमधून बाळ गेट पर्यंत आणलं, सोपं नव्हतं ते. त्याचे पैसे द्या. बाळ माझ्या हातात आणून द्यायचं होतं, नको त्या माणसाच्या हातात जाऊन दिलंस. मी पैसे मागतेस माझ्याकडे? अगं तुझ्यामुळे आमचा प्लॅन फसला, तू निघ निघ. तनी आहे बरोबर नाही, मला पैसे मिळाले पाहिजे. मी बाळ बरोबर गेटपर्यंत आणलो होत, तुम्ही ह्याला यायला पाहिजे होतं ना. ते त्या बाईला बघून तुम्ही तर लपून बसले आणि वर मला चोरडताय ते. ए गप्प बस, आम्हाला अक्कल शिकवायची नाही हं. मला काय माहिती नाही, मला पैसे मिळाले पाहिजे, नाहीतर मी मंदिरात जाऊन तमाशा करेन. सगळ्यांना सांगेन बाळ कोणी चोरायला सांगितलं होतं ते. असे ऐकायचे नाहीत तुम्ही, थांबा. म्हणजे मॅडम द्या ना पैसे तिला. कसले? कामच नाही केलंय तिने काही. अहो मॅडम देऊन टाका ना, डेंजर बाई आहेत. ठीक आता एवढेच, एवढी मोठी रिक्स घेतली आपण, हे घे आणि तोंड बंद ठेवायचं. ठीक आता काय जमाना आलाय, एवढं काम करून घेतात पण पैसे द्यायला रडतात. कोण आहे रे ही? कशाला हिला आणलं होतंस? मूर्ख बाई होती ती. अहो मॅडम सौंदर्य मॅडम जर समोर आल्या नसत्या ना तर इथपर्यंत पोहोचलीच होती. ती एक मूर्ख होतीच पण तू सुद्धा महामूर्ख आहेस. कोणी समोर येऊ दे, त्या माणसाच्या समोरून कसं सटकायचं ना ही जबाबदारी तिची होती. अक्कल नव्हती का तिला? इतके पैसे फुकट गेले माझे तुझ्यामुळे. माझ्यामुळे नाहीतर काय? कोणीतरी शिकाऊ बाई आणली होतीस तिथे, आता तूच करायचं माझं काम, कळलं ना? अहो मॅडम असं काय करताय तुम्ही? तिकडे आता सगळेजण सावध झाले असतील,
जो कोणी मूर्खच असेल तो आत्महत्या होण्याचं बाळ फळून आणेल. म्हणून तुलाच सांगते मी, जा. हे बघा मॅडम, तुम्ही नीट विचार करा. काय तिकडे सगळे लोक मला ओळखत आहेत. मला तर वाटतं हा प्लॅन आत्ता आपण कॅन्सल करूया. हे बघा, दीपाताईंचा विचार आत्ता तरी काढून टाका. काय उगाच अंगाशी येईल आपल्या सगळं. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.